खडकलाट येथे भवन कामांचा शुभारंभ। जिल्हा पंचायत सदस्या स्नेहलता पाटील यांच्या प्रयत्नाने 5 लाख रुपये मंजूर। मान्यवरांची उपस्थिती। खडकलाट येथील जिल्हा पंचायत सदस्या स्नेहलता सतीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने येथील नाईकवाडी मसुदी गडगोली देवस्थान समुदाय भवन इमारतीसाठी 5 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। या कामाचा शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार हे होते। प्रारंभी नासर तहसीलदार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य राकेश चिंचणे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुमार पाटील, प्रवीण पाटील, गंगाराम पुजारी, प्रदीप लाटकर, सुभाष कुंभोजे, जमीर गवंडी, शंकर करगार, किरण यादव, विनोद मुरारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, समुदाय भवन बांधकामाचे काम चांगले होण्याच्या दृष्टीने आपणही सूचना दिल्या असून ग्रामस्थांनीही लक्ष घालून काम दर्जेदार करून घ्यावे अशी विनंती केली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विरूपाक्षलिंग वड्यावरील घाटाची सुधारणा तसेच पाण्याच्या टाकीवरील स्लॅब कामाची पाहणी करण्याची मागणी केली। यावेळी मान्यवर व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास प्रल्हाद माळगे, रोहित यादव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप शिंत्रे, इलियास लाटकर, डॉक्टर निलेश कापशे, रमजान गवंडी, दादासाहेब आलाशे गवंडी, जमीर गवंडी, अशोक यादव, पप्पू यादव, सचिन कुनुरे, जनार्दन यादव, भीमा बडके, बाबू यादव, राजू भोसले, तकदीर गवंडी, सूरज गवंडी, सतीश निंबाळकर, राहुल माळगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले। माननीय माजी खासदार प्रकाशना हुक्केरे व माननीय आमदार गणेशना हुक्केरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतेवेळी माझी पत्नी स्नेहलता सतीश पाटील ह्याच्या झडपी फंडातून म्हणजे जनरल फंडातून आज नाईकवाडे मस्जिद गडगुली देवस्थानचं समुदाय भवनचं काम आज आम्ही इथं मंजूर करून आणलेलं आहे आणि त्यासाठी अमाऊंट आहे 5 लाख रुपये आणि हे कॉन्ट्रॅक्ट करगावचे रवींद्र रानोगोळ यांना दिलेलं असून त्यांनी आतापर्यंत बाकीकडे चांगलं काम म्हणजे चांगल्या प्रकारचं काम सगळीकडे केलेलं आहे। इथं देखील तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तुम्ही कामाकडे लक्ष देऊन त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घ्या आणि त्याच्यामध्ये जर कुठं तुम्हाला जर हे वाटत असलं तर ते विषय माझ्यापर्यंत आणा, मी पण त्यांना सांगतो। तसं काय होणार नाही पण तुम्हाला पण सांगावं लागलं वाट। इथं फार दिवसापासून मागणी गल्लीतल्या लोकांची मागणी होती त्याप्रमाणे मंजूर करून आणलेलं आहे। तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ते काम व्यवस्थित करून घ्या व आता सुनीलनं सांगितल्याप्रमाणे ते 9 दिवसच न वापरता इथं कॅरम बोर्ड किंवा ह्या प्रकारचं जे काय घरगुती खेळ आहे त्या प्रकारचं एक हे केला तरी इथं म्हणजे कायम ते स्वच्छ पण राहील आणि त्याचं म्हणजे वापर राहिल्यामुळे व्यवस्थित राहील मेंटेनन्स। आणि मी आताच सांगतो की त्यासाठी लागणारे 2 कॅरम बोर्ड मी माझ्याकडनं देतो तयार झाल्यानंतर आणि वाट व्यवस्थित काम करून घ्या एवढं सांगून।